नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की भारतीय राजकारणामध्ये राज्यपाल हे पद सातत्याने वादग्रस्त राहिलेलं आहे. मग ते महाराष्ट्रातलं सत्ताकारण जे आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आज जे काही महाराष्ट्राचं सत्ता संघर्ष चालू दिसतो आहे, ते भगतसिंग कोश्यारींच्या राज्यपालांच्या वर्तनाचाच तो भाग आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला काही शिक्षा करू शकलं नाही. आणि मग आज आपण पाहतो आहोत की आज केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या वर्तनामुळे पुन्हा एकदा राज्यपाल हे पद चर्चेमध्ये आलेलं आहे. कारण राज्यपाल आणि विधेयक कालमर्यादा, कारण विधिमंडळाने कायदा पास केलेलं विधेयक पाठवल्यानंतर राज्यपालाची संमती मिळाल्यानंतरच त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असते. केंद्रामध्ये राष्ट्रपतीचा शिक्का पडल्यानंतर कायद्यात रूपांतर असतं. पण राज्यपाल जर त्याच्यावर निर्णयच घेत नसेल आणि त्याची कालमर्यादा काही घटनेमध्ये दिलेली नाही, आणि मग दिलेली नाही या आधारावर राज्यपाल दीर्घकाळ ते प्रकरण त्या विषयावर फिरविचार करायलाही पाठवत नाही किंवा त्याच्यावर काही निर्णय घेत नाही, ते पेंडिंग ठेवते. म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपले मित्र यशपाल भिंगे हे आमदार झाले. आमदारांची 12 नावं इकडून सरकारने सुचवली, पण त्यांनी त्याच्यावर विचारच केला नाही. त्याच्यामुळं कार्यकालच संपत आला, पण विधान परिषदेमध्ये त्यांची नियुक्ती होऊ शकली नाही. अशाच पद्धतीने तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, पंजाब पाठोपाठ आता विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आणि म्हणून हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येतो आहे. तर आपण पाहू केरळचे सध्याचे राज्यपाल जे आहेत आरिफ मोहम्मद खान यांनी काय प्रकरण आहे हे आणि कशा पद्धतीची भूमिका घेतलेली. आणि भारतामध्ये राज्यपाल हे अशा पद्धतीत पद राहिले, म्हणजे भाजपच्या काळातच होती आहे असं नाही, तर काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा बहुमतात असलेल्या विधानसभा बरखास्त केल्या गेलेल्या आहेत. एन टी रामारावचं सरकार तर बहुमतात असताना इंदिरा गांधीने तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली आंध्र प्रदेशमध्ये, आताचं ते तेलंगणा. म्हणजे अशी कितीतरी प्रकरणं आपल्याला सांगता येतील, कितीतरी महारथी रथी भगतसिंग कोश्यारी सारखी राज्यपाल आपल्याला भारतीय राजकारणामध्ये शोधावी तेवढी सापडतात. पण हे अशाच पद्धतीने चालू राहिलं तर विरोधी मताचं जे काही घटक राज्यांमधलं सरकार आहे ते कायदेच करू शकणार नाही. म्हणजे संघ राज्यामध्ये समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची अशा तीन सूच्या देऊन अधिकारांची विभागणी केलेली आहे. पण जर ते विधेयक जे बहुमताने विधानसभेने मंजूर केला कायदा जर राज्यपाल त्याच्यावर शिक्कामोर्तबच करत नसेल दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष, तर ह्याला कायदेमंडळ कसं काय म्हणायचं? हे कायदा निर्माण करू शकते का? हे सुप्रीम आहे का? आणि ही लोकप्रतिनिधींची लोकशाहीची पायमल्ली नाही का असा प्रश्न आपल्याला पडल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून हे प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. मित्र, या चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. म्हणजे आता आपण हे पाहणार आहोत की बिगर भाजप शासित राज्यामधील लोकनियुक्त सरकारे आणि राज्यपालांमधील संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचतो आहे. मग तो महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, तेलंगणा असेल, आता केरळचं आहे प्रकरण आहे. तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब पाठोपाठ विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आता धाव घेतलेली आहे. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देण्यासाठी राज्यपालांना निर्देश द्यावेत अशी सर्वच राज्याची याचिकेत मुख्य मागणी आहे. विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांना राज्यपालांनी संमती दिल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होते. राज्यपालांनी मान्यतेची मोहर उठत नाही तोपर्यंत विधिमंडळात एकमताने मंजूर झालेल्या विधेयकाला कायद्याचे रूप येऊ शकत नाही. लोकनियुक्त सरकारच्या दृष्टीने हा फार मोठा अडथळा आहे आणि त्यावर काहीच मार्ग निघू शकलेला नाही. म्हणजे मागच्या 75 वर्षामध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता असतानाही विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये लोकनियुक्त सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद सातत्यानेच राहिलेला आहे. तेव्हा तर दिल्लीच्या इशाऱ्यावरच राज्यपाल थेट राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायचे, त्यातून बहुमतातले सरकार सुद्धा बरखास्त करण्यात आल्याची अनेक प्रकरण आपल्याला सांगता येतील. पण एसआर बोमई विरुद्ध भारत सरकार खटल्यात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केल्याने राज्यपालावरही मर्यादा आलेल्या आहेत. त्या सरकारच्या काळात विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यामध्ये लोकनियुक्त सरकारची कोंडी करण्याची नवीन प्रथा पडते आहे की काय असं आपल्याला वाटू लागलेलं आहे. कारण विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांकडून लगेचच संमती दिली जात नाही किंवा वर्षानुवर्षे राज्यपाल काहीच निर्णय घेत नाहीत. वास्तविक हा एक प्रकारे
मतदाराचा अपमानच आहे, कारण लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला लोकांच्या आशा आकांक्षेनुसार कायदा करण्याचा अधिकार आहे. जे विधिमंडळाने घटनेच्या तरतुदीच्या विरोधात किंवा राष्ट्रीय हिताच्या आड येणाऱ्या एखादे विधेयक मंजूर केल्यास ते अडविण्याचा राज्यपालाचा जरूर अधिकार आहे, पण सत्ताधारी पक्षाच्या हिताला आड येते म्हणून किंवा संबंधित राज्यातील भाजपच्या मंडळींचा विरोध असतो म्हणून एखादे विधेयक अडवून ठेवणे हा चुकीचा पायंडा पडू लागलेला आहे. म्हणजे लोकशाहीत कायदा करण्याचा विधिमंडळाचा अधिकार असला तरी कायदा अंमलात येण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींच्या मताला काहीच अधिकार नसणे हे लोकशाहीचे एक प्रकारे अपयश म्हणावे लागेल असं हे सगळं चित्र दिसते आहे. म्हणजे विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी किती कालमर्यादित सहमती द्यावी याबाबत घटनेच्या 200व्या अनुच्छेदामध्ये काही स्पष्ट तरतूद नाही. म्हणजे विधिमंडळाने विधेयक सहमतीसाठी राज्यपालाकडे पाठविल्यावर त्यावर किती काळात निर्णय व्हावा याचीही काहीच तरतूद नाही. राज्यपाल एखादे विधेयक फेरविचारार्थ पुन्हा विधानसभेकडे पाठवू शकतात. ते विधेयक आहे त्याच स्वरूपात किंवा राज्यपालांनी सुचविल्यानुसार बदल करून विधानसभा पुन्हा राज्यपालाकडे विधेयक सहमतीसाठी पाठवू शकते. तेव्हा मात्र राज्यपालांना या विधेयकाला सहमती द्यावी लागते. पण अलीकडच्या काळात राज्यपाल तेव्हाचा कार्यकाल 14 दिवसाचा ठरलेला आहे, पण अलीकडच्या काळात राज्यपाल विधेयकाला सहमतीच देत नाहीत, फेरविचारात विधानसभेकडे पाठवतच नाहीत व राष्ट्रपतीच्या विचारार्थही पाठवत नाहीत. म्हणजे विधेयक फेटाळले तर कारणमीमांसा करावी लागते, म्हणून राज्यपाल विधेयकावर निर्णयच घेत नाहीत, तो असाच पेंडिंग टाकून ठेवतात. मग म्हणजे ही कुठली पद्धत आहे? केरळमध्ये 2 वर्ष झाली तरी राज्यपालाने विधेयकांना सहमतीच दिलेली नाही असा आक्षेप या याचिकेमध्ये घेण्यात आलेला आहे. तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब किंवा केरळ या बिगर भाजप शासित राज्यातील राज्यपालांचा हा जो प्रकार आहे, म्हणजे या त्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे की राज्यपाल महत्वाच्या विधेयकावर निर्णयच घेत नाहीत, हा लोकनियुक्त सरकारचा अपमान असल्याचा राज्याचा आक्षेप आहे आणि त्यात तथ्यही आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना म्हणजे महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांनी काय केलं, त्यांचं वर्तनही यापेक्षा काय फार वेगळं होतं असं नाही. म्हणजे विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांची निवड करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्यपालांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्याची जाणीव करून दिली होती, पण कोश्यारी महाशय काही त्यांनाही त्यांच्यात काही फरक पडला नाही. म्हणजे राज्यपाल विधेयकांना सहमती देत नाहीत म्हणून राज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असली तरी राष्ट्रपती व राज्यपाल न्यायालयीन कामकाजाला उत्तरदायी नाहीत असा घटनेच्या 361व्या अनुच्छेदात स्पष्ट उल्लेख आहे. पण रामेश्वर यादव विरुद्ध भारत सरकार खटल्यात घटनेने संरक्षण दिले असले तरी एखाद्या प्रकरणात दुष्ट हेतूने किंवा अप्रामाणिकपणे निर्णय घेतला असल्यास न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केला होता. म्हणजे कोणतेही न्यायालय राज्यपालांना एखादा निर्णय घ्या असा आदेश देऊ शकत नाही. यामुळेच 4 राज्यांनी याचिका दाखल केली तरी सर्वोच्च न्यायालयातून काही मार्ग निघेलच असे नाही. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी काही राज्यांमधील त्यांची वर्तणूक ही लोकशाहीच्या तत्वांना तिलांजली देणारी ठरू लागलेली आहे आणि हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे विधेयकांना मंजुरी देण्याकरता राज्यपालावर कालमर्यादा निश्चित केली तर विरोधी विचाराच्या लोकनियुक्त सरकारला मोकळेपणाने काम करणे शक्य होईल आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाला हा विचार करावा लागेल की न्यायालयीन पुनर्लोकनाखाली अशा पद्धतीने कार्यकाळ निश्चित करून द्यावा लागेल की राज्यपाल जर हे विचारातच घेत नसतील मग हे अशाच पद्धतीने चालू देत असं जर चालू राहिलं तर संघराज्य टिकणार नाही. म्हणजे केंद्र प्रबळ संघराज्य आपण ज्या धर्तीवर निर्माण केलेलं आहे, म्हणजे विरोधी मताच्या राज्य सरकाराला सुद्धा लोककल्याणाची कामे करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जर आपण कायदेच करू दिले नाहीत, कायदेमंडळालाच आपण पायबंद घालत असू, तर त्याला लोकशाही कसं काय म्हणता येईल? आणि म्हणून म्हणजे राज्यपालाच्या वर्तनाला मागच्या 75 वर्षामध्ये कुठेही असा आळा घालता आला नाही आणि म्हणून मग तांत्रिक घटनात्मक चौकटीतून अशा पद्धतीने मार्ग काढून आडेलतट्टू धोरण जर ठरवल्या जात असेल आणि त्या राज्याच्या विधानसभेने एकमताने मंजूर केलेलं विधेयक सुद्धा
विचारातच न घेता त्याला पेंडिंग ठेवून दिला जात असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे आणि हे काँग्रेसच्या काळात यापेक्षा वाईट झालंय असं म्हणणं म्हणजे तेव्हा भारतीय लोकशाहीची वाटचाल ही वेगळ्या दिशेने होती वेगळी होती नवीन नवीन लोकशाही होती पण आता एवढं तंत्रज्ञान वाढलेलं आहे सगळे कामकाज लाईव्ह होत आहेत तेव्हा राज्यपालाच्या या वर्तनाला अंकुश आणण्यासाठी कालमर्यादा सुप्रीम कोर्टाला ठरवावी लागेल तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये विविध पक्षांच्या विविधतेने असलेल्या सरकारांना आपले अधिकार वापरता येतील आणि म्हणून राज्यपालाच्या अधिकारावर आणि कालमर्यादेवर सुप्रीम कोर्टाला विचार करावा लागेल राज्यपालांवर कालमर्यादा निश्चित करावी लागेल की काय असं वाटते आणि म्हणून या अंगाने आपण विचार करावा महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये भारताच्या 75 वर्षाच्या राजकारणामध्ये आपण राज्यपालांची भूमिका जर तपासून पाहिली तर ती सातत्याने वादग्रस्त राहिलेली आहे मग ती पहाटेची शपथविधी असेल अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील तर पाहू आपण की यामध्ये सुप्रीम कोर्ट काय करते आणि कालमर्यादा निश्चित करून देते का मित्रहो या चॅनल सबस्क्राईब करा 90% लोक चॅनल सबस्क्राईब न करता पाहतात सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतं सबस्क्राईब केला तर या व्हिडिओचं नोटिफिकेशन सहज तुम्हाला येते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र